नमस्कार मित्रांनो, माझे नाव नितीन आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल टेक नितीन मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MSCIT चे मायक्रोसॉफ्ट वर्डचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे प्रॅक्टिकलचे, तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा। मित्रांनो, याच्या आधी आम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डचे 4 ते 5 पार्ट्स बनवले आहेत, ते सगळे पार्ट्स मी एका प्लेलिस्टमध्ये लिस्ट केलेलं आहे, लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। सगळे MSCIT रिलेटेड जे व्हिडिओज आहेत ते सगळे मी एका प्लेलिस्टमध्ये टाकलेलं आहे, तर ते व्हिडिओ नक्की चेक करा। तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल नोटिफिकेशन आयकन पण प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन असा विचारेल की पेजचा जो कलर आहे तो चेंज करायचा, येलोमध्ये सांगू शकते। मित्रांनो बघा, तुम्हाला इथं पेज लेआउटमध्ये एक ऑप्शन मिळत आहे पेज कलरचा। बघा, मायक्रोसॉफ्ट वर्डचा वेगळा वर्जन जर असेल तर तुम्हाला टॅब्स बघायचे आहेत, वेगवेगळ्या कोणत्या तरी एखाद्या टॅब्समध्ये डिझाईन टॅबमध्ये मे बी तुम्हाला मिळेल पेज कलर। तर आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये बघा, आपल्या इथं पेज कलर हा पेज लेआउट टॅबमध्ये आहे, तर इथं बघा तुम्हाला पेज बॅकग्राऊंड ग्रुपमध्ये यायचे आहे आणि पेज कलरमध्ये बघा जो सांगितलं, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला रेड सांगितलं तर रेड, त्यानंतर ऑरेंज सांगितलं तर ऑरेंज, येलो सांगितलं तर येलो, अशा प्रकारे तुम्ही जे आहे चेंज करू शकता। तर मी कंट्रोल झेड करतो पुन्हा। मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असं विचारला जाऊ शकतो की तुम्हाला पेज बॉर्डर चेंज करायला लावू शकते। तर बघा, पेज बॉर्डर कसं चेंज करायचं, इथं बघा पेज बॉर्डरचं तुम्हाला ऑप्शन मिळेल पेज लेआउट टॅब पेज बॅकग्राऊंडमध्ये। इथं तुम्हाला वेगवेगळे जे आहेत बॉर्डर सांगू शकते पेज बॉर्डर्स, जसं फॉर एक्झाम्पल सिंगल, देन डॉटेड, देन अशा प्रकारच्या तर वेगवेगळे टाईप आहेत इथं बघा। त्यानंतर बघा, इथं दुसरे ऑप्शन्स तुम्हाला विचारू शकतील, जसं की शॅडोमध्ये जर तुम्ही इथं क्लिक कराल तर बघा इथं क्लिक नाही होत आहे, पण हे जे ऑप्शन्स आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। तर मॅक्झिमम चान्सेस आहेत की तुम्हाला हे जे पेज बॉर्डर आहेत तेच विचारतील, ठीक आहे। त्यानंतर बघा, इथं काही ऑप्शन्स आहेत मी इथं सांगून देतो, जसं बघा कलर्समध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स इथं अप्लाय करता येतात। त्यानंतर बघा, विड्थ हाफ पॉईंट आहे तर असं सांगू शकते तुम्हाला विड्थ वाढवायला लावू शकते। त्यानंतर आर्टमध्ये वेगवेगळे आर्ट अवेलेबल असतील ते आर्ट तुम्ही इथं अप्लाय करू शकता। तर इथून तुम्हाला जे आहे पेज जे आहेत बॉर्डर जे आहेत चेंज करायचे आहेत। मित्रांनो बघा, एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे मार्जिनबद्दल तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो। तर बघा, तुम्हाला मार्जिनचे ऑप्शन इथे मिळेल पेज लेआउट टॅब पेज सेटअप ग्रुपमध्ये। इथं बघा, मार्जिन तुम्हाला असं म्हणू शकते की लेफ्ट राईट टॉप बॉटम कोणते एखादी विचारेल, 1.2 पॉईंट 3.4 पॉईंट असं चेंज करा तुम्हाला सांगू शकते। तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी बघा पेज लेआउट टॅबमध्ये मार्जिनमध्ये यायचं आहे पेज सेटअप ग्रुपमध्ये। इथं बघा, नॉर्मल, नॅरो, मॉडरेट, वाईड, मिरर्ड हे 4 दिलेले आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल की आपल्याला जे सांगितलं ते तर इथं आहेच नाही, तर बघा तुम्हाला इथं कस्टम मार्जिनचे ऑप्शन मिळते, तिथं क्लिक करायचं। तर इथं बघा, टॉप, लेफ्ट, बॉटम, राईट सगळे सेंटीमीटरमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, तर तुम्ही चेंज करू शकता। फॉर एक्झाम्पल टॉप तुम्हाला 2 सांगितलं तर अशा प्रकारे 2 करू शकता। त्यानंतर बॉटम बॉर्डर जर तुम्हाला 3 सांगितलं तर अशा प्रकारे 3 अप्लाय करू शकता तुम्ही। त्यानंतर इथं 4 सांगितलं फॉर एक्झाम्पलसाठी तर 4 इथं अप्लाय करू शकता, आणि इथं आपण 5 करू राईट मार्जिन। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही कस्टम सेटिंग इथं अप्लाय करू शकता। ओरिएंटेशन बघा, पोर्ट्रेट, लँडस्केप हे सगळे ऑप्शन तुम्हाला माहीत असायला हवे। तर क्वेश्चन आतून विचारलं तर तुम्हाला हे माहीत जर असेल तर तुम्ही क्वेश्चनला सॉल्व करू शकाल। बघा, इथं पेपर आणि लेआउट हे 2 एक्स्ट्रा टॅब आहेत, ते पण तुम्हाला बघून घ्यायचे आहेत। त्यानंतर कॅन्सल करायचे आहे। बघा, हा जो मी क्वेश्चन सांगितला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे आणि एक्झाममध्ये विचारला जातो। मित्रांनो बघा, प्रॅक्टिकल तर मी कव्हर करतच आहेत, समोर येणाऱ्या व्हिडिओज मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, आउटलुक आणि इंटरनेटचे अपलोड करणार आहे प्रॅक्टिकल क्वेश्चन्सचे। ह्या 4-5 व्हिडिओ जर तुम्ही बघून घेता तर तुम्ही 100% पास करू शकता MSCIT ला, हे मी गॅरंटी तुम्हाला देतो। मित्रांनो, आता प्रॅक्टिकल तर मी इथं सांगणारच आहे, आता प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचा। तर मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचा पण काही टेन्शन नाही आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या इंस्टामोजूच्या माझ्या स्टोरवर येऊन जाल। इथं मी ना मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जे MSCIT फायनल एक्झाममध्ये विचारलेच जाणार आहेत ते इथं दिलेले आहेत। सिम्पली तुम्हाला कशी परचेस करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं क्लिक करायचं आहे। तुम्ही माझ्या टेक्निकल स्टोरवर येऊन जाल, इंस्टामोजूवर हा बिल्ड आहे, त्यामध्ये सिम्पल ह्या पेजवर आल्यावर तुम्हाला बाय नाववर क्लिक करायचं आहे, पुन्हा एकदा बाय नाववर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन भरायची आहे। तर फॉर एक्झाम्पलसाठी मी इथं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन भरतो, फर्स्ट नेम तुम्हाला द्यायचं आहे आणि लास्ट नेम द्यायचं आहे अशा प्रकारे।
त्यानंतर बघा इथं जो करंट वर्किंग मोबाईल नंबर आहे तो द्यायचा आहे आणि ईमेल आय डी द्यायची आहे. तर मी इथं ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर देतो आणि मग समोरची प्रोसिजर तुम्हाला सांगतो क्विकली. ओके मित्रांनो, हे फिलअप केल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू अँड पेवर क्लिक करायचं आहे. सगळं तुमची ऑर्डरची समरी इथं दिसेल, त्यानंतर मेक पेमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला माझा ईमेल पण मिळेल जेव्हा तुम्ही परचेस कराल, तर तुम्ही त्यावर आपले जे तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारू शकता. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला क्यू आर कोडने पण तुम्ही स्कॅन करून पे करू शकता, किंवा खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळतील. जसं इथं तुम्ही खाली स्क्रोल कराल तर बघा एंटर यू पी आय आय डीमध्ये तुम्हाला भीम, फोनपे, जीपे, पेटीएम सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेटने पेमेंट करायचे किंवा नेफ्ट बँक ट्रान्सफर करायचे, हे पण ऑप्शन इथं अवेलेबल आहेत. कोणताही एक पेमेंट मेथड चूज करून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पी डी एफ मिळेल आणि ऑब्जेक्टिव्हची चिंता तुमची इथं दूर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला मित्रांना असा विचारला जाऊ शकते की चेंज द पेज ओरिएंटेशन टू लँडस्कॅप ऑर पोर्ट्रेट. तर बघा हा ऑप्शन तुम्हाला कुठं मिळेल, पेज लेआउट टॅबमध्ये पेज सेटअप ग्रुपमध्ये. पुन्हा इथं बघा ओरिएंटेशनचे ऑप्शन आहे. इथं दोन ऑप्शन आहेत, पोर्ट्रेट आणि लँडस्कॅप. करंट आता पोर्ट्रेट आहे, लँडस्कॅप जर तुम्ही अप्लाय कराल तर बघा पेज आपला अशा प्रकारे लँडस्कॅपमध्ये होऊन जाईल, आणि पोर्ट्रेटमध्ये जर अप्लाय केला तर अशा प्रकारे पोर्ट्रेटमध्ये अप्लाय होऊन जाईल. तर हे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असं विचारला जाऊ शकतो की चेंज द पेज साईज टू ए फोर. तर बघा तुम्हाला अगेन पेज लेआउट टॅबमध्ये याच्या पेज सेटअप ग्रुपमध्ये हा साईजचे ऑप्शन आहे. तर बघा इथं ए फोरचं ऑप्शन ऑलरेडी सिलेक्टेड आहे, म्हणजे ए फोरच विचारलेलं आहे आपल्याला. जर ए फाय विचारला तर ए फाय तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, ए थ्री विचारला तर ए थ्री अशा प्रकारे सिलेक्ट करू शकता. तर जे विचारलं आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. जर ते ऑप्शन अवेलेबल नसेल तर मोर पेज सायजेसमध्ये जायचं, आणि इथं बघा तुम्हाला वेगवेगळे जे मिळतात ऑप्शन्स ते तुम्ही इथं अप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल जर इथं नसेल तर. मित्रांनो, नेक्स्ट तुम्हाला असं विचारला जाऊ शकतो की चेक द स्पेलिंग अँड ग्रामर ऑफ गिवन सेंटेन्सेस किंवा गिवन पेज वगैरे. तर बघा तुम्हाला अशा प्रकारे तुमचा जो स्टेटमेंट किंवा जे सेंटेन्स आहेत ते दिसतील. त्यामध्ये बघा तुम्हाला रिव्ह्यू टॅबमध्ये यायचे आहे. रिव्ह्यू टॅबमध्ये बघा तुम्हाला इथं एक स्पेलिंग अँड ग्रामरचे ऑप्शन मिळते, त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघा जिथं रॉंग असेल तो दाखवेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या सजेशनमध्ये बघा इथं अशा प्रकारे दाखवायचे आणि चेंजवर क्लिक करायचे आहे. ठीक आहे, तर ते जे आहे चेंज होऊन जाईल. क्लोज करून घ्यायचं जर चेंज करायचं असेल तर. तर अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग अँड ग्रामर पण इथं हा जो ऑप्शन जो कमांड आहे तो यूज करू शकता. मित्रांनो बघा, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असं विचारला जाऊ शकतो की ॲड अ कमेंट टू सेकंड सेंटेन्स ऑफ फोर्थ वर्ड. ठीक आहे, तर फोर्थ वर्ड इथं बघा सेंटेन्स, सेकंड सेंटेन्स बघू आपण हा आहे आणि फोर्थ वर्ड आहे कम्प्युटर. तर याला आपल्याला कमेंट द्यायची आहे. तर बघा वेगवेगळे जे मायक्रोसॉफ्ट वर्डचे वर्जन आहे त्यामध्ये वेगवेगळ्या जागी अवेलेबल असू शकतो हा फंक्शन. आता बघा आपला जो मायक्रोसॉफ्ट वर्जन आहे त्याच्यामध्ये रिव्ह्यू टॅबमध्ये न्यू कमेंटच्या, इथं न्यू कमेंटवर क्लिक करायचं. तर बघा अशा प्रकारे तुम्ही इथं कमेंट देऊ शकता. फॉर एक्झाम्पल जो पण लिहायचा आहे तुम्हाला, तुम्ही आपलं चॅनलचं नाव लिहितो इथं. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही इथं कमेंट देऊ शकता. तर पुन्हा मी इथं कंट्रोल झेड करतो, म्हणजे अंडो करतो. तर हे क्वेश्चन पण इथं विचारले जातात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण शिकू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट जे कमांड्स आहेत. बाकी टॅब आता थोडंसंच राहिला आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड, त्यानंतर आपण इंटरनेट वगैरेचे बघू, मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे बघू. क्वेश्चन्स सगळे मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही बनून राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे.